सर्वप्रथम परम पूजनीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री जी यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने उपस्थित आमचे सहकारी मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील जी, लोकप्रिय खासदार श्री सुजय विखे पाटील जी, ज्यांनी आवर्जून या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं, ते माजी आमदार सन्माननीय शिवाजी कर्डिले जी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व जनसमुदाय, श्री ज्ञानेश योगाश्रम संस्था डोंगरगंडचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। पूज्य गुरुवर्य शास्त्रीजी महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य कार्यक्रम ठिकाणी होतोय आणि आपण सर्व लोक त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित आहात। खरं म्हणजे जीवनामध्ये अशा प्रकारचं गुरुवचन मिळणं आणि गुरुवर्यांचे आशीर्वाद मिळणं यापेक्षा दुसरी कुठली मोठी पर्वणी नाही, यापेक्षा दुसरं कुठलं मोठं भाग्य नाही। मला असं वाटतं की आज ते भाग्य आप सर्वांना आहे। खरं म्हणजे हे आशीर्वाद घेण्याकरता मी स्वतः तिथे येणार होतो। शिवाजीराव कर्डिलेजींनी एक महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, माझं सगळं नियोजन देखील केलं होतं, परंतु काही कारणाने मला अचानक नागपूरला यावं लागलं। मग मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ही विनंती केली की आपला दुसऱ्या कुठल्या माध्यमातून तिथे पोचता येईल का। त्यावेळेस सुजयने मला सुचवलं की आपण दृकश्राव्य माध्यमातून हा आशीर्वाद या ठिकाणी घेऊ शकाल, आणि म्हणून मी पहिल्यांदा तर क्षमा मागतो की तिथे येऊन आशीर्वाद घेण्याच्या ऐवजी मी आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय। खरं म्हणजे शास्त्रीजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये लोकप्रबोधन तर केलंच, पण सगळ्यात महत्वाचं लोकप्रबोधन करण्याकरता एक फार मोठी टीम त्यांनी तयार केली। आज त्यांच्या माध्यमातून दीक्षा घेतलेले, त्यांनी ज्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षित केलं आहे, असे अनेक कीर्तनकार प्रवचनकार हे समाजामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात लोकप्रबोधन करतायत। मी तर असं म्हणेन की आपण जर भारताचा इतिहास बघितला तर जगामधल्या अनेक सभ्यता आणि संस्कृती संपल्या, पण भारतीय संस्कृती आणि भारतीय सभ्यता हजारो हजारो वर्षापासून नित्य निरंतर चाललेली आहे, ती संपली नाही। याचं एकमेव कारण आहे की आम्हाला जी एक आध्यात्मिक बैठक आहे आणि विशेषतः आमच्या गुरुजनांनी जो आम्हाला एक विचार दिलेला आहे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून, ज्या प्रकारे एक प्रकारे समाजाचं प्रबोधन केलेलं आहे, त्यामुळेच आमचा समाज हा कधी वाहून गेला नाही आणि म्हणूनच तो कधी संपला देखील नाही। इतकी आक्रमण आपल्यावर झाली, पण या सगळ्या आक्रमणानंतर देखील आपण पाहू शकतो की आमच्या वारकरी संप्रदायाच्या यात्रेमध्ये कधी खंड पडला नाही आणि आषाढी कार्तिकीला पंढरपूरला कितीही अडचणी आल्या तरी पोचणारे आमचे वारकरी हे देखील एक जगातलं आश्चर्य आहे। आणि मला असं वाटतं की या ज्या वेगवेगळ्या परंपरा आमच्याकडे आहेत, या परंपरांमुळेच आज आपला देश, आपला धर्म आणि आपला समाज हा निश्चितपणे जिवंत आहे। आणि याच परंपरेचे एक पाईक असलेले गुरुवर्य शास्त्रीजी महाराज आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत,
त्यांचं आशीर्वचन आपल्यापर्यंत पोहोचत आहे यापेक्षा अधिक चांगलं हे आपल्याकरता काय असू शकतं? मी आज खरं म्हणजे तिथे येऊन मला हे आशीर्वचन ऐकायचे होते. मी बोलण्याकरता मला यायचं नव्हतं, ऐकण्याकरता त्या ठिकाणी यायचं होतं, परंतु येता आलं नाही याची खंत मला राहील. पण कर्डिले साहेब, मी आपल्यावर जबाबदारी टाकतो की आपण एकदा मला त्या ठिकाणी आश्रमात घेऊन चला आणि प्रत्यक्ष जाऊन महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेणं आणि आशीर्वाद घेणे याकरता आता तुमची जबाबदारी आहे. तुम्ही मला जरूर त्या ठिकाणी घेऊन जावं. मी आज या निमित्ताने महाराजांचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो. आपल्या गुरुवर्यांना आपण काय शुभेच्छा देणार? ईश्वराला एवढीच प्रार्थना करूया की ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि सातत्याने त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं आशीर्वचन हे आपल्याला मिळत राहावं, एवढीच मी ईश्वराच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा या महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे जे पर्व मोठं या ठिकाणी चाललेलं आहे, मला असं वाटतं की या पर्वाच्या आपल्या सर्वांचं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.